कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांच्या कवितेचं योग्य वर्णन त्यांच्याच एका कवितेतल्या ओळी घेऊन करता येईल. नाद जसा वेणूत, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात, अगदी असंच काव्याचं भाव सौंदर्य भारा तांबे यांच्या कवितेत भरून राहिलेलं आहे. भारा तांबे यांनी या ओळी लिहिल्या त्याला आता 102 वर्ष होऊन गेली, पण त्या अगदी आज लिहिल्या आहेत असं वाटावं इतकी त्यांची शब्दकळा ताजी आहे. आधुनिक मराठी कवितेची सामाजिक राजकीय जाणीवेची नवी भाषा जशी केशवसुतांनी घडवली तशीच प्रेमाचं सौंदर्य आणि नाजूक नाट्य व्यक्त करणारी नवी भाषा भारा तांबे यांच्या कवितेने घडवली. तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज असो, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका ही जादूगिरी असो, किंवा नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते ही नववधूची लाजरी देहबोली असो, भारा तांबे यांच्या कवितेने ती हळुवारपणे झेलली. गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालांवर खुलला, हे कसं याचं रहस्य कोडं त्यांच्या प्रेमकवितेला सुचलं आणि तिनेच ते सोडवलं. जीवनातल्या मांगल्यावर भारा तांबे यांची श्रद्धा होती. खिन्नतेत निराशेत कोंडून घेऊ नकोस, घनतमी शुक्रभग राज्य करी, असं आश्वासन त्यांच्या कवितेने दिलं. या श्रद्धेमुळेच फूल गळे फळ गोड जाहले, बीजनुरे डौलात तरुडुले, ही मरणात दडलेली अमरता ते पाहू शकले. पण याबरोबरच मानवी मर्यादेचंही भारा तांबे यांना भान होतं. रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले, असा प्रश्न ते विचारतात आणि जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय, ही भावना ते नम्रपणे प्रकट करतात. भारा तांबे यांच्या कवितेची शब्दकळा संगीतात मुरलेली होती. आपली प्रत्येक कविता कोणत्या रागात गावी याची नोंद त्यांनी केली आहे. कवी बाभ बोरकर यांची कविता भारा तांबे यांच्या कवितेच्या संस्कारात वाढली. तांबे यांच्यावर लिहिलेल्या एका कवितेत बोरकर म्हणतात, कवीवर भास्कर गावा आळवोनी नव राग रागिणी रंग दिशात भरावा. भारा तांबे यांच्या कवितेने प्रेमानुभवाच्या नवनव्या रागरागिण्या आळवल्या आणि नवे नवे रंग कवितेत भरले. देवचना
दी